त्या पद्धतीने कसे काढला जातो या गणे आहे कसले काढला नाही ते गाणं आहे तो गाणं कशी बुडबुड येतात ते मी जवळ गेलो की हे बुडबुडे बंद होईल हा बघा ह्या पद्धतीने असे बुडबुड येतात म्हणजे थोडीशी उकळ येते ना बघा थांब थांब एक मिनिट आता बघा 100% लावेल अरे एक नंबर भेंडी बघा मित्रांनो त्या ह्याच्यावरती गेला तो आता तुम्हाला दाखवला ना बुडबुड्यासारखी तिथं दोन भेटले एका ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्रकांत दुर्गे स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. मित्रांनो आज ना आपण खाजनामध्ये म्हारे पकडा जाणार आहोत. तर आज एक वेगळी पद्धत आहे म्हारे पकडायची, कारण आपण जी रेग्युलर म्हणजे रोज आपण वापरतो ती लानिया घेऊन किंवा कोयती घेऊन असं खरवडून आपण म्हारे पकडतो. आता ही पद्धत आहे ना ती जरा वेगळी आहे. फक्त जेव्हा भरती किंवा ओटी जेव्हा पाणी भरतं ना खाजनामध्ये तेव्हा ते म्हारे आहेत ना ते खालून आतमधून पाणी सोडतात. ते पाणी सोडतात म्हणजे पाणी सोडतात आतमध्ये एक असा उकळीसारखा भाग निर्माण होतो आणि तिथं एकदम समजतं की इथं म्हारं आहे. त्यामध्ये जास्त जरा पण कष्ट नाही, फक्त ते तिथं पाणी जसं जे वरती येतं ना ते फक्त कोणाला सगळ्यांना समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी ना ते एकदम प्रॉपर असतात ना की त्याच्यामध्ये घुसलेले पूर्ण प्रॉपर त्यांनाच माहिती आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत बघितला ना तर कदाचित तुम्हाला समजेल तर कसं पाणी निघतं ते आणि कसं ते म्हारे काढतात ते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो हा बघा हा एक्सपर्ट आहे याच्यामध्ये काढायला म्हारे. तुझं नाव काय भाई? हा शिवाद. आता तुम्हाला एक पुढे दाखवतो जर असा त्या ह्याच्या ह्या टाईपमध्ये असला ना तर पहिला म्हारे दाखवतो कसा येतो तो. म्हणजे हे म्हारे पण मित्रांनो हे संध्याकाळी म्हणजे जेव्हा भरती येते ना भरतीच्या टायमिंगला आणि जेव्हा सुक्ती लागते त्या टायमिंगला अशा दोन टायमिंगला म्हारे भेटतात ह्या पद्धतीने. तू दिसताय? ह्याला ते टेक्निक माहित आहे कसे भेटतात ते. आता ह्या वर त्याला दिसला आहे म्हारे. हा बघा भेंडी सावकास का वरच्या वर फक्त काढला फक्त वर्ण बघून. तर तुम्हाला दाखवतो कस. हॅलो हॅलो थांब थांब बुडबुडी आता दाखव गेला. तर मित्रांनो बघा इथे जवळ गेला ना की ते हा येत आहे बुडबुडा. दाखव दाखव हे किती दाखव किती पकडलंस ते अजूनपर्यंत. हे बघा मित्रांनो हे काय पण कोयती बी तिचा न वापर करता एवढे पकडला ना फक्त वरच्या हातावर. दाखवत ना मग कसे काढतात ते. मित्रांनो ही एक अशी पद्धत आहे की ही मी पहिल्यांदाच मला पण माहिती आहे, कारण मला पण ही पहिल्या ह्याच्या आधी कधीच पकडले नव्हते अशा पद्धतीने. म्हणजे जेव्हा भरती पाणी भरतं ना तेव्हा जेव्हा पाणी जरा हळूहळू काटाकाटावर येत ना तिथं जिथं म्हारे असतो ना तिथं पाणी असं आतमध्ये खेचून घेतो आणि तिथून जे बुडबुड येतात ना ते ह्यांना माहीत आहे कसे बुडबुड. हा बघा याला दिसला आता एक. मित्रांनो बघा कसे बुडबुड येतात ते मी जवळ गेलो की हे बुडबुडे बंद होईल. हा बघा ह्या पद्धतीने असे बुडबुड येतात म्हणजे थोडीशी उकळ येते ना बघा. थांब थांब एक मिनिट आता बघा 100% लावेल. अरे एक नंबर भेंडी बघा. बघा मित्रांनो त्या ह्याच्यावरती गेला तो आता तुम्हाला दाखवला ना बुडबुड्यासारखी तिथं दोन भेटले एका ठिकाणी. तिथं भेटला काय मग अशी दाखवलंस तिथं टाकला आत्मी टाकलास कुठे कुठे उलचवते काय दाखव काढून बघूया. हे बघ एक बाकी भेटली. हे बघ एक दुसरी. अरे एक नंबर मोठी काढलास रे मोठी दाखव मस्त रे. तर मित्रांनो काय विषय माहिती आहे इथं तू असा बघ एका ठिकाणी किती काढला किती काढलं दाखव. तीन काढल्या तीन चौथा भेटला. अरे खतरनाक रे थांब दाखव. अरे मजबूत पाचवी पण विशेष भारी नाही. मित्रांनो हे बघ अरे एक नंबर रे पाच काढलंस. हा भेटला दाखव टोटल भेटला किती दाखव छोटू वरती उभा राहून दाखव जरा. मित्रांनो कायच मेहनत जरा पण मेहनत नाही तिने फक्त तिथे पाण्याच्या बुडबुड्यावर
हे पाच पाच माराही काढला मुर्गी मला दाखव कसं म्हणजे ते जे हा जे जे काय बुडबुडे येतात ना ते मला दाखव कसे येतात ते मग ते दाखवायला बघ इथं मित्रांनो ह्याला अरे मस्त रे ते गणे राखव दे सही रे पाच मिनिट दाख मस्त काढले सा पण बघ एका जागेवर पाच काढला एका जागेवर म्हणजे काय ती टेक्निक असेल विचार मित्रांनो मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आता कशा कशा पद्धतीने ते थोडस बुडबुडे येतात ते बुडबुडे कसे येतात ते तुम्हाला दाखवतो कारण आपण ते बुडबुडे येतात आणि आपण जर पाण्यात गेलो ना की ते घाबरतात मग ते बुडबुडेच्या काढायला थांबतात म्हणजे स्टॉप होतात मग बुडबुडे काढत नाही ते रेअरली आपल्याला कमीत कमी बघायला भेटतील ते बुडबुडे तुम्हाला कसे दिसतील ते मी ट्राय करेन तुम्हाला दाखवायचं ते बुडबुडे की नेमकं कसं येतात आणि कसं ती जर मारायचं समजते आपल्याला मित्रांनो हे बघ ह्याला परत दिसलंय दिसतंय तुला बुडबुड दिसतात का दाखव फक्त दाखव बघूया का हात घाल बघूया काढ बघूया तिला शंभर टक्के आहे का अरे भाई एक नंबर रे 101% भेटली कॉन्फिडन्स बघा त्यांचा म्हणजे ती नजर ती मला पण अजून ते थांबायला कुठं आहे थांब बुडबुड दाखव मला बुडबुड दाखव लगेच बनवतात घाबरतात एवढे कसे मित्रांनो ह्याला इथे बुडबुड हा बघ एक नंबर रे अरे खतरनाक दाख बघ दोन काढला मस्त शंभर टक्के पण भारी रे अरे तीन काढला मजबूत काढलं पण तू भारी रे टेक्निक रे मला एकदा तरी दिसू दे रे एकदा कसं दाखवायचं फक्त मस्त रे दाख अरे एक नंबर खतरनाक काढला नाही ना मित्रांनो ते असं आहे की ते ना लगेच घाबरतात मारायचा म्हणजे आतमध्ये जरा आपण थोडा थोडा जवळ गेलो ना पाण्याला जर पाण्याची जरा हालचाल झाली त्यांना की लगेच ते बुडबुडे काढायचे बंदच करतात त्यामुळे तुम्हाला जास्त पटापट दाखवायला भेटत नाहीत की ते नक्की बुडबुडे कसे येतात आणि कशी ते हे छोटे लोक राखतात आहेत ते पुढे तुम्हाला जसे भेट दाखवत दिसतील ना ते दाखवायचा प्रयत्न करतायत पण याला ते लगेच बंदच होतात बुडबुडे काढायचे एकदम रेअरली एकदम थोडंसं पाणी असतं ना तिथं असा उकळी मारते खाळून थोडी उकळीसारखी भोवरीसारखी येते आणि थोडीशी वरती पाण्यासारखी येते तर तिथं ती मारे असतात अजून एकदा परत दुसऱ्या ठिकाणी भेटले तुम्ही दाखवतो पुढे कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मला पण मजा येते पहिल्यांदाच पकडायला आलो आहे मी फुल पॅन्टीवर पॅन्ट बिंट फुल घालून डायरेक्ट तिकडनं बाहेरूनच जाऊन आलो होतो एक काम करत होतो डायरेक्ट इकडे खादण्यात आलो मजा येते पण बघा पाणी भरताय ना इथं बघा व्हिडिओ काढताय दिसत नाही नक्की काय आहेस मी तुम्हाला बुडबुडे काढायचे चान्स भेटत दिसतच नाही कारण ती घाबरते ती पटण आले बघा गण्यान किती काढला दाखव गण्या त्या पद्धतीने कसे काढला दाखव या गणे आहे हे बघा कसले काढला नाही बघा कितवीत आहेस तू अरे आता किती सातवीतला आहे आणि हे बघा हे दाखव जरा हे दाखव हा पण सातवीत आहे दाखव जरा इकडे दाखव इकडे फिर ना दाखव अशी हे बघा एवढे पकडलं तिनं म्हणजे बघा विचार करा सातवीतला वर्ग आहे काय टेक्निक असेल तिची हे बघा दोन काढले नाही हे दोघातले मजबूत रे भरपूर दिसल्यात कुठे उकळ कुठे काढते दाखव मला उकळ कुठे हात घाल बघूया काढ बघूया अरे एक नंबर रे दाखव किती काढलं जा एक काढलं एक भेटले ना तर हे बघा अजून एक खेळा भेटले दाखव कुठे आहे ते चौका तो कुठं बुडबुडे कुठं काढतंय गेला थांबालो 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 थांब भेटला दाखव 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 हे बघा हां तर मित्रांनो आता ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवली ती पद्धत कशी मारा भेटतात ते आता ह्या सगळ्या पब्लिकनी
किती मारे पकडले तुम्हाला दाखवतो हे बघा. एकदम लहान आहेत, पाचवी सहावीतले सर्व मुलं आहेत हे. आता हे बघा हे प्रत्येकाने हे एका हे हे कोणी पकडलं रे हे एकट्याने एकन एकट्याने पकडलं नाही सर्व हे. आणि हे हे कोणी हा हेने एकट्याने पकडला. आणि हे दोघांनी याच्यामध्ये हे न आणि हे न. आणि हे शेवटचे हे टोटल आपल्याला सगळ्यांनी हे एवढे हे हे आणि हे. तर खतरनाक आजचा भारी एकदम व्हिडिओ झालाय आणि मजा आली ह्यांच्यासोबत एकदम आज पकडायला मार आहे. काहीतरी एक वेगळं काहीतरी बघायला भेटलं. तर मित्रांनो आज आला होता मी कालवा पकडायला खरं म्हणजे, पण हे इथं आलेले पब्लिक भरतीच्या ओटी भरतीच्या टायमिंगला हे जेव्हा मारे पकडत होते ते घेतलं सर्व. मला भारी वाटलं काहीतरी वेगळंच काहीतरी आज बघायला भेटला. तर पुढच्या टायमिंगला अजून ह्याच्यावरती एक चांगली प्रॉपर व्हिडिओ बनवून मी आता जातो घरी. तर वाजले तर 5:30 तर मजा आली ही वेगळी काहीतरी पद्धत बघायला मारे पकडायची. जर तुम्हाला पण ही पद्धत आवडली असेल ना मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच सपोर्ट आणि असं प्रेम करत राहा. तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन कंटेंटसोबत लवकर. तर चला आता बाय.